लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर वाद सुरू आहेत महायुतीत शिंदे गट आणि भाजपमध्ये ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा जागांवर चढावड आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली दक्षिण मध्य मुंबई अशा जागांवर बाचाबाची सुरू आहे पण या सगळ्यामध्ये एक जागा अशी आहे ज्या जागेवर महायुती आणि महाविकास आघाडीत कोणताही वाद नसताना या जागेवर दोन्ही बाजूनं अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही ती जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभेची या जागेवर भाजपच्या पूनम महाजन दोनटम खासदार असतानाही भाजपनं अजूनपर्यंत या जागेवर उमेदवार दिलेला नाही तर महाविकास आघाडीतही ही जागा काँग्रेस लढवत असताना काँग्रेसनंही अजून इथून उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये मुंबईत काँग्रेसच्या क्लेम असलेल्या जागांवर ठाकरे गटानं उमेदवार देत काँग्रेसची कोंडी केल्याच्या चर्चा आहेत पण मुंबई उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईची जागा आम्ही मित्र पक्षाला सोडलीये ते लढणार नसतील तर आम्ही उमेदवार देऊ अशी सावध भूमिका उद्धव ठाकरे यांनी आहे त्यामुळं मुंबई उत्तर मध्य मध्ये दोन्ही बाजूचा उमेदवार यायला वेळ का लागतोय महाविकास आघाडी आणि महायुतीला मुंबई उत्तर मध्यची इतकी भीती काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबई उत्तर मध्यची जागा आणण्याचं मुख्य कारण म्हणजे उमेदवारांची चाचपणी मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपच्या पूनम महाजन ह्या खासदार आहेत त्यामुळं पुन्हा पूनम महाजन यांनाच इथून तिकीट देण्यात येईल अशी चर्चा होती पण सलग दोन टर्म खासदार असल्यामुळं महाजन यांच्या विरोधात सध्या अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याची आणि खासदार झाल्यापासून त्या मतदारसंघात फारशा सक्रिय नसल्यामुळं मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याचंही बोललं जात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त असा थेट सामना झाला होता दोन हजार चौदाला महाजन यांनी दत्त यांचा एक लाख शहाऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला होता तर दोन एक हजार एकोणीसला हे मताधिक्य कमी होऊन एक लाख तीस हजारांवर आलं काँग्रेसच्या वोट शेअरमध्येही सहा टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे यावेळी पूनम महाजन यांच्यासाठी भाजपनं पर्याय शोधायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे या पर्यायांमध्ये पहिलं नाव होतं ते म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचं आशिष शेलार हे मुंबई उत्तर मध्य लोकसभेतल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मतदारसंघातल्या मराठी भाषिक मतदारांसह निर्णायक ठरणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिस्ती मतदारांमध्येही शेलार लोकप्रिय आहेत पण शेलार यांनी भाजपच्या वरिष्ठांकडं आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं शेलार हे राज्याच्या राजकारणातलं पहिल्या फळीतलं नाव आहे त्यामुळे दिल्लीत गेलो तर राज्यातल्या सक्रिय राजकारणातलं आपलं महत्व कमी होऊ शकतं याची शेलारांना जाणीव आहे त्यामुळंच ते सध्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत असं बोललं आहे तसंच लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरेंना चॅलेंज करण्यासाठी शेलारांसारख्या तगड्या नेत्याची भाजपलाही गरज आहे त्यामुळे भाजप नेतृत्वही सध्या शेलारांना राज्यातच ठेवणार असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच मुंबई उत्तर मध्यसाठी भाजप अजूनही योग्य उमेदवाराच्या शोधात आहे तर दुसरीकडे ही जागा आजवर काँग्रेसकडेच राहिली त्यामुळे महाविकास आघाडीतही ही जागा काँग्रेसकडे राहणार हे स्पष्ट होतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत इथून खासदार झालेल्या आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या प्रिया दत्त यावेळी इथून लढण्यास इच्छुक नसल्याचं कळतं सुरुवातीला दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळं तत्कालीन काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी इथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती पण आता ते शिंदे गटाचे राज्यसभा खासदार आहेत तसंच इथले काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे सुद्धा अजित पवार गटात गेले त्यामुळं काँग्रेसही सध्या मुंबई उत्तर मध्यसाठी उमेदवाराची चाचपणी करते काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची नावंही चर्चेत आहेत पण कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस समोरचा मोठा पेच आहे त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडी आणि महायुतीला अजून योग्य उमेदवार मिळत नसल्यामुळं मुंबई उत्तर मध्यच्या जागेचं घोडं अडलंय मुंबई उत्तर मध्यची जागा थटण्याचं दुसरं कारण म्हणजे इथली संमिश्र लोकवस्ती मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटन भाग म्हणून ओळखला जातो एकीकडे मोठमोठ्या सेलिब्रिटीजचे बंगले तर दुसरीकडे भारतनगर आणि बहरमपाडा अशा झोपडपट्ट्या ह्या मतदारसंघात येतात त्यामुळं उच्चभ्रू गरीब आणि मध्यमवर्गीय अशा सगळ्या प्रकारचे मतदार या भागामध्ये आहेत त्यामुळं मविया आणि महायुतीला इथून सर्व समावेशक असा उमेदवार द्यावा लागणार आहे त्यामुळेच इथे दोन्ही बाजूनं सेलिब्रिटी चेहरे रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत भाजपकडून अभिनेता अक्षय कुमार माधुरी दीक्षित अशा सेलिब्रिटींची नावं चर्चेत आली तर काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याही नावांचा विचार करण्यात आला पण या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सेलिब्रिटी उमेदवारांचा नसल्याचं पाहायला मिळतं या मतदारसंघातून शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले काँग्रेसचे शरद दिघे एकनाथ गायकवाड असे दिग्गज नेतेच इथून निवडून आलेत झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन हा या मतदारसंघातला कळीचा मुद्दा आहे त्यामुळं मुंबई उत्तर मध्यमध्ये सेलिब्रिटी कार्ड किती वर्क करेल याची दोन्ही बाजूच्या नेत्यांना खात्री नाही ही अडचण सुद्धा या मतदारसंघातला उमेदवार निश्चित करताना येते मुंबई उत्तर मध्यची जागा रखडण्याचं तिसरं कारण म्हणजे इथली जातीय समीकरणं मराठी गुजराती मारवाडी ख्रिश्चन आणि मुस्लिम असा संमिश्र लोकसंख्येचा हा मतदारसंघ आहे चांदिवली कुर्ला वांद्रे पूर्व या भागात पंचवीस ते तीस टक्के मतदार मुस्लिम आहेत तर विलेपार्ले वांद्रे पश्चिम कलिना या मतदारसंघात मराठी आणि गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे या लोकसभा मतदारसंघात बौद्ध धर्मीय पाच पॉईंट तीन टक्के ख्रिश्चन धर्मीय अडीच टक्के मुस्लिम चोवीस पॉईंट सहा टक्के अनुसूचित जाती सहा पॉईंट पाच टक्के तर अनुसूचित जमाती शून्य पॉईंट सहा टक्के आहेत त्यामुळं इथली मतांची समीकरणं ही मराठी गुजराती उत्तर भारतीय ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांवर अवलंबून असतात मुस्लिम मतदारांची संख्या तीन लाखांच्या आसपास असल्यामुळं इथून मुस्लिम उमेदवार देण्याचाही विचार होऊ शकतो त्यामुळं दोन्ही बाजूनं समोरचा उमेदवार कोण असणार यावर खल सुरू आहे काँग्रेसकडून माजी आमदार आणि मुंबई उपनगराचे माजी पालकमंत्री नसीम खान यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे नसीम खान यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघावर चांगली पकड आहे इथल्या मुस्लिम समाजात ते चांगलेच लोकप्रिय पण ठाकरेंचा मातोश्री बंगला याच मतदारसंघात येत असल्यामुळं इथून इतर समाजाचा उमेदवार दिला तर मराठी मतदार नाराज होण्याची ठाकरे गटाला भीती आहे त्यामुळंच इथून मराठी उमेदवाराची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे तर दुसरीकडं काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे महायुतीतल्या अजित पवार गटात सहभागी झालेत सिद्दीकी यांचेही मतदारसंघातले उच्चभ्रू लोक आणि मुस्लिम समाजासोबत चांगले संबंध आहेत पण त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत तसंच ही जागा मूळची भाजपची असल्यामुळं इथून बाबा सिद्दीकींसाठी सीट सोडण्यासाठी भाजप उत्सुक नसल्याचंही बोललं जात आहे भाजपचीही मतदारसंघातल्या मराठी मतदारांना नाराज करण्याची इच्छा नाही त्यामुळं मतदारसंघात सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये चांगली इमेज असलेल्या उमेदवाराचा शोध दोन्ही बाजूनं घेण्यात येतोय याच कारणामुळे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या जागेचं घोडं महाविकास आघाडी आणि महायुतीत थटल्याचं सांगितलं जातं आता भाजप इथून नवीन उमेदवार देणार की पूनम महाजन यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आधीच मुंबईत आपल्या वाट्याच्या जागा ठाकरे गटानं घेतल्यामुळं काँग्रेस उत्तर मध्यची जागा ठाकरे गटाला सोडणार का आणि दोन्ही बाजूनं उमेदवार कोण असणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका